पंचरत्न प्रतिष्ठानने जुन्या साड्यांच्या पिशव्या शिवून जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरात नागरिकांना त्या पिशव्या मोफत वाटून त्यांना पर्यावरण बचावासाठी जागृत करण्याचे काम जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केले. या उपक्रमाने गरजू स्त्रियांना पिशवी शिलाईच्या निमित्ताने रोजगारी उपलब्ध झाला आहे. अमाप झालेली वृक्षतोड, पाण्याचा अतिवापर, खाजगी वाहनांची वाढली लक्षणीय संख्या, प्लास्टिक पिशव्यांचा सुळसुळात, या सर्व विवेक शून्य कृतींनी मानवाने आपला निसर्ग धोक्यात आणून ठेवलाय आणि पर्यावरणाचं संतुलनही बिघडून ठेवलंय. यामुळे सध्या पाणी टंचाई, दुष्काळ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्लास्टिक कॅरी बॅग या कुजत नाहीत, जाळल्या तर त्यातून हानिकारक वायू बाहेर पडतो आणि पिशव्या प्राण्यांनी खाल्ल्या तर त्यांनाही आजार होतात. या समस्येवर तोडगा आणि सरकारच्या कॅरी बॅग बंदी सक्ती नियमाला समर्थन म्हणून जळगाव शहरातील पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सुभाष चौकात कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी पंचरत्न प्रतिष्ठानच्या अध्यक्ष वैशाली पाटील, सदस्या सीमा बागुल, सुषमा चौधरी, अनिता पाटील, भारती चौधरी, सीमा नेवे यांची हजेरी होती. नमस्कार. जागतिक पर्यावरण दिनाच्या मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना मनात कुठेतरी थोडंसं वाईट वाटतंय की आज आम्ही प्रगतीच्या उंबरठ्यावर उभं राहत असतानासुद्धा आणि स्वतःला सुशिक्षित म्हणत असतानासुद्धा आम्हाला या पर्यावरण दिनाचं महत्त्व समाजाला वारंवार पटवून द्यावं लागत आहे. आमच्या ज्या छोट्या छोट्या कृती आहे की ज्या कृतींनी आम्ही आमचं पर्यावरण खराब करून ठेवलेलं आहे, निसर्गाचा समतोल आम्ही बिघडवून ठेवलेला आहे. जसं आम्ही पाण्याचा अतिवापर करत आहोत, वृक्षतोड करत आहोत, त्या बदल्यात आम्ही नवीन रोपं लावत नाही आहोत, कॅरी बॅग वापरतो आहोत, खाजगी वाहनांचा अमर्याद वापर करीत आहोत आणि यामुळे निसर्गाचं प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर ह्या कॅरी बॅग ज्या आहे ज्या गुराढोरांनी जर खाल्ल्या तर त्याच्यापासून त्यांना आतड्याचे आजार होत आहेत आणि त्यांची प्रजनन क्षमता कमी होत आहे. आणि नुकत्याच काही महिन्यापूर्वी सरकारने प्लॅस्टिक बंदीवर कडक सक्तीचा नियम आणलेला आहे आणि त्या बंदीचं आम्ही पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे समर्थन करीत आहोत. आम्हाला प्लॅस्टिक बंदीचा वापर जास्तीत जास्त लोकांना कळला पाहिजे यासाठी आम्ही प्रतिष्ठानकडून स्वतः जुन्या साड्या गोळा करून आमच्या स्वखुर्चाने आम्ही जवळजवळ 850 पिशव्या शिवून घेतलेल्या आहेत. गरजू स्त्रियांना रोजगार देऊन त्यांना त्यांचं एक पोट उपजीविकेचं साधन त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि लोकांनी कापडी पिशव्यांचा वापर जास्त लवकरात लवकर सुरू करावा आणि या निमित्ताने जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने त्यांनी काहीतरी नवीन संकल्प करावा की हा निसर्ग वाचवण्यात आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, खारीचा वाटा आपण सर्वांनी उचलला पाहिजे. त्यामुळे मी या शुभेच्छा देताना पुन्हा एक विनंती करते की तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्या, घरातून बाहेर निघताना कापडी पिशवी घेतल्याशिवाय बाहेर निघू नका आणि हे पर्यावरण वाचवा.